नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं एक ट्रेडिंग सेशन जे आहे ते जबरदस्त हायली वोलाटाईल ट्रेडिंग सेशन राहिलेलं आहे. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी या ठिकाणी 0.48% मायनस डाऊन क्लोज आहे. बँक निफ्टीनं जर विचार केला तर बँक निफ्टी आउट परफॉर्म झालाय आणि 40,000 वरती बँक निफ्टी सक्सेसफुली काय झालं या ठिकाणी क्लोज झालेला. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होती बाबा, मार्केट जे आहे जर 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जर खाली जायला सुरू केलं तर मार्केटमध्ये खूप फास्ट मुवमेंट येईल आणि मार्केट ऑलमोस्ट 18,000 जवळ येण्याची शक्यता आहे असं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट सेम तसंच आज मित्रांनो निफ्टीमध्ये झालंय. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीनं मात्र मित्रांनो आज जबरदस्त उलटे फासे फिरवलेत आणि आज मार्केटनं जबरदस्त ट्रॅप केलंय. ब्रॉड मार्केट डाऊन साईडला असताना बँक निफ्टीमध्ये मात्र मित्रांनो एक जबरदस्त बाईंग इंटरेस्ट जो आहे तो आज दिवसभरामध्ये काय झालाय त्या ठिकाणी दिसून आलाय. सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर विचार केला तर बँक निफ्टी या ठिकाणी मित्रांनो सकाळपासून जर विचार केला तर या ठिकाणी 39,500 जे पुट रायटर आहे हा पुट रायटर कुठल्याही परिस्थितीत मार्केटमधून बाहेर पडायला तयार नव्हता आणि मार्केट या ठिकाणी होल्ड झालं होतं. आणि त्यानंतर मित्रांनो इकडे ट्रेंड लाईन होती आणि ही ट्रेंड लाईन मार्केटनं ब्रेक केल्या केल्या एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते बँक निफ्टीमध्ये होऊन बँक निफ्टी ऑलमोस्ट मित्रांनो 500 प्लस मध्ये जो आहे तो त्या ठिकाणी क्लोज झाला. या पार्श्वभूमीवर मित्रांनो मी कालच्या व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं बघा. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा बँक निफ्टी तुम्हाला सेल करायचा. बँक निफ्टी कुठून सेल करायचा आहे 39,385 वरून बँक निफ्टी सेल करायचा असं सांगितलं होतं. आणि मित्रांनो आज बँक निफ्टीने आपला सेलचा कॉल जो आहे तो ऍक्टिव्ह केला नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मोस्ट ऑफ टाइम मार्केट जे आहे ते साईडवेज होतं आणि आपला जो नो ट्रेड झोन एरिया होता ना ह्या एरियामध्ये बँक निफ्टी ट्रॅप होत होता. आणि ज्या वेळेला मित्रांनो दुपारा मार्केटनं आपली बाईंगची जी लेवल होती ना 39,719 जसं इथं बँक निफ्टीनं क्रॉस केलं त्यानंतर बँक निफ्टीमध्ये किती शार्प बाईंग आले बघा कंटिन्यू बेसिसवर. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीनं 39,845 39,960 आणि त्यानंतर 40,060 ही लेवल बँक निफ्टीनं होल्ड केल्यानंतर मी सांगितलं होती बाबा बँक निफ्टीमध्ये कमीत कमी 150-200 आपल्याला मुवमेंट अपेक्षित. आणि एक्झॅक्ट मित्रांनो बँक निफ्टीने या ठिकाणी तुम्हाला 150 मुवमेंट जे आहे ते त्या ठिकाणी दिलेल्या बँक निफ्टी. आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये काय झालं निफ्टी मित्रांनो सकाळी गॅप ऑफ ओपन झाला आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मुळात आपल्या बाईंग एरियाच्या वरती मार्केट ओपन झालं. पण तरी पण मित्रांनो आपण ज्या ठिकाणाहून ऑप्शन सेटअप ऑप्शन चेन होती त्यानुसार जिथून मार्केटवर बेरी शूट होला होता कुठून बेरी शूट होला होता 18,186 वरून आपण निफ्टीला सेल करणार आहोत. आणि इथून जर मित्रांनो तुम्ही निफ्टीला सेल केलं असतं तर 18,152 18,111 18,090 आणि 18,055 हे टार्गेट जे ते इझिली मार्केटनं काय केलं तुम्हाला त्या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि आजचा निफ्टीचा जो लो आहे 18,048 हा निफ्टीचा लो आहे. 18,048 हा काय निफ्टीचा लो आहे आणि आपलं टार्गेट होतं या ठिकाणी 55 म्हणजे या ठिकाणी ही सगळी टार्गेट जे आहे ते एक्झॅक्ट डॉट पद्धतीने या ठिकाणी मार्केटनं आपल्याला अचीव करून दिलेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनला उद्या फ्रायडे आहे. उद्या मंथली एक्सपायरीचं फर्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये आपण एंटर करतोय. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय झालंय आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हे तुम्हाला समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. मी पाठीमागच्या कितीतरी व्हिडिओमध्ये ही गोष्ट तुम्हाला सांगितली बाबा मार्केटनं अलीकडं जो पॅटर्न चेंज केलाय तो तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण मार्केटनं पॅटर्न काय चेंज केला माहिती का मित्रांनो मार्केटमध्ये जी एक्सपायरी रिलेटेड मूव्ह आहे प्रॉफिट बुकिंग जे आहे ते मार्केटमध्ये एक्सपायरीच्या दिवशी होत नाही. एक्सपायरीच्या आपण अगोदर 2 दिवस विशेषतः मंगळवार आणि बुधवारी अलीकडं मार्केटमध्ये मुवमेंट जी ती प्रॉफिट बुकिंग जी दिसून आली आणि त्यानंतर एक्झॅक्ट गुरुवारी आणि शुक्रवारी मार्केटमध्ये अपसाईडला मुवमेंट आलेली दिसून आली. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो हेवी प्रॉफिट बुकिंग झालंय अक्रॉस द मार्केट. आणि आज एक्झॅक्ट मित्रांनो बँकिंग आणि फायनान्शियल स्टॉक मध्ये जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग होऊन लाईफ टाईम हाय जो आहे तो बँक निफ्टीने आज एक नवीन हाय तयार केला आहे या ठिकाणी तयार केलाय. आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी पण मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला इझिली हायर साईडला जाताना दिसून येईल. मित्रांनो मंथली एक्सपायरीचं जर ऑप्शन चेंजचं सेटअप जर बघितलं तर त्याच्यामध्ये अजून जास्त एवढा ओवाय वगैरे जो आहे तो ऍक्टिव्ह झालेला नसतो त्यामुळे तो डेटा बघणं गरजेचं नाही. आणि दुसरा जर पोझिशनल डेटा आजच्या एक्सपायरीचा जर बघायचं असेल तर ती एक्सपायरी क्लोज झाली त्यामुळे तो पण डेटा आपल्यासाठी या ठिकाणी इतका जास्त महत्वाचा नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो टेक्निकल जर सेटअप बघितलं तर बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप एकदम स्ट्रॉंग बुलिश आहे. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचं पण सेटअप अजून पण मित्रांनो बुलिश आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं सर्वात महत्वाचं काय केलंय निफ्टीनं तर 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते परत एकदा रिगेन केलंय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगतोय मी 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ना मार्केटनं रिगेन केलंय. म्हणजे
एका शॉर्ट पिरियड मध्ये निफ्टी इंडायसेस या ठिकाणी बुलिश आहे आणि पाठीमागच्या पाच ट्रेडिंग सेशन मध्ये कंटिन्यू सेलिंग आहे. किंवा एक जो पॉज दिलाय अप ट्रेंडचा, हा ट्रेंड आता परत उद्यापासून तुम्हाला कंटिन्यू अपसाईडला होताना दिसून येईल. नसेल तर पुढलं पाच ते चार दिवस जे आहेत, पुढले पाच दिवस, त्या पाच दिवसामध्ये मार्केट जे आहे ते पूर्णपणे साइडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त बनले. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो, उद्या जर आपल्याला बँक निफ्टी निफ्टी जर बाय करायचं असेल तर कुठून बाय करायचं आहे, तर मित्रांनो विशेषतः निफ्टीवरती उद्या जर आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू नेमका कुठून ठेवायचा आहे, तर उद्या मित्रांनो निफ्टी 18,264 च्या वरती निफ्टी गेल्यानंतर बाय करा. निफ्टी कुठून बाय करायचा आहे, निफ्टी बाय अबव 18,264 वरून निफ्टी बाय करा. या ठिकाणी मित्रांनो 18,300 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, 18,310 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 18,352 टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,392 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,410 टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला निफ्टीवरती भेटेल. आणि 410 वरती जर निफ्टीने ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर त्या ठिकाणी 18,500 पर्यंत देखील निफ्टी जो आहे तो काय होऊ शकतो, कुठल्या एक ते दोन ट्रेडिंग सेशन मध्ये जाऊ शकतो. पण कसं असतं, परत उद्या लास्ट फर्स्ट ट्रेडिंग सेशन आहे मित्रांनो, आणि ह्या वीकचा लास्टचा ट्रेडिंग सेशन आहे, वीक मंथली एक्सपायरीचा फर्स्ट ट्रेडिंग सेशन आणि ह्या वीकचा लास्ट ट्रेडिंग सेशन आहे. त्यामुळे मित्रांनो उद्या जर बघायचं झालं तर बऱ्याच वेळेला शनिवार आणि रविवारी मार्केट बंद असतं, त्यामुळे बऱ्याच वेळेला मार्केट शुक्रवारी साइडवेज असतं, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे ती एक रिस्क तुमच्यासोबत आहे मार्केटमध्ये, त्यामुळे मार्केट साइडवेज पण राहू शकतं नाही असं नाही. मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी आपल्याला सेल कुठून करता येऊ शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर साधारणतः मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल ना तर 18,141 खाली निफ्टी गेल्यानंतर सेल करा. काय सांगतोय मी, 18,141 खाली निफ्टी सेल करा. निफ्टी सेल बिलो 18,141 च्या खाली निफ्टी सेल करा. 18,100 चं पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,060 चं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,040 चं टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,000 चं टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला स्क्रीनवरती इझिली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळू शकतं. आणि 18,000 खाली तर मार्केट जाणं आपल्याला अपेक्षित नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी कुठून बेरिश बनू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 39,848 खाली बँक निफ्टी जर निघाला तर जरूर तुम्ही बेरिश व्ह्यू घ्या, पुट ऑप्शन ठेवा, त्या ठिकाणी बाय करा. बँक निफ्टी कुठून सेल करायचं आहे, बँक निफ्टी सेल बिलो 39,848 च्या खाली बँक निफ्टी गेल्यानंतर सेल करा. बँक निफ्टी जो सेल करायचा हा कुठून सेल करायचा, या लेवलवरती सेल करायचा आहे. 39,710 हे पहिलं टार्गेट भेटेल, 39,550 हे टार्गेट भेटेल, 39,550 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 39,410 टार्गेट भेटेल आणि 39,210 टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतो तुम्हाला स्क्रीनवर उद्या बँक निफ्टीमध्ये भेटू शकतं. म्हणजे बँक निफ्टी ह्या लेवलच्या खाली जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर. आणि बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर साधारणतः मित्रांनो उद्या बँक निफ्टी जर आपल्याला बाय करायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, बँक निफ्टीला आता कोणतंही टेक्निकल हर्डल नाही, ऑप्शनचं सेटअप हर्डल आहे नाही असं नाही. ऑप्शनचं कारण का, हा वीकली एक्सपायरी असल्यामुळे या ठिकाणचा तो डेटा नेक्स्ट एक्सपायरीचा एवढा जास्त अजून आपल्या इंडियामध्ये ऍक्टिव्ह होत नाही, थोडा डेटा तो कॉन्फिडन्स लेवल असत नाही नेक्स्ट मंथली एक्सपायरीच्या डेटाची, त्यामुळे तो डेटा आपण बघत नाही ऑप्शनचा. आणि बँक निफ्टीला जर बाय करायचं असेल तर कुठून बाय करा बँक निफ्टी तुम्ही, तर बँक निफ्टी बाय आहे बाय अबाव 40,280 वरून बँक निफ्टी बाय करा. या ठिकाणी 40,360 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 40,522 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 40,766 चं टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 40,890 चं टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण ट्रेड करत असताना निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडायसेसचं बिहेव्हिअर कसं आहे बघावं लागतं. पाठीमागच्या दोन तीन ट्रेडिंग सेशनमध्ये दोन्ही इंडायसेसचं बिहेव्हिअर एकमेकांशी कॉन्ट्रा आहे, निफ्टी डाऊन साईडला जातोय बँक निफ्टी अपसाईडला जातोय, त्यामुळे ती एक रिस्क आहे आपल्याला, त्याचा पण तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.